उद्यापासून महापालिका क्षेत्रातील व्यापारी दुकाने उघडणार असल्याची माहिती मिळते. व्यापारी महासंघाने हा निर्णय घेतलाय. सांगली महापालिका क्षेत्रातील व्यापारी आक्रमक झाले असून गुरुवारपासून शहरातील व्यापार सुरू करण्याचा निर्धार या व्यापाऱ्यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यात 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला तर पॉझिटिव्हिटी दर 10% जास्त असल्यानं या जिल्ह्याचा समावेश शासनाच्या 4थ्या टप्प्यात असल्यानं केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. इतर दुकानांवर निर्बंध आहेत, मात्र महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी दुकान सुरू करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली. गुरुवारपासून सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व व्यापार सुरू करण्याचा निर्णय सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका व्यापारी महासंघाच्या वतीनं घेण्यात आला. याबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना दुकान उघडणार असल्याबाबतचं निवेदन देत प्रशासनानं सहकार्याची भूमिका घेत वेळेची मर्यादा घालून दुकान उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अन्यथा कोणत्याही परिस्थितीत जगण्यासाठी दुकानं उघडली जातील असा इशारा व्यापारी महासंघाचे नेते अतुल शहा यांनी दिला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लॉकडाऊनच्या बाबतीत जे आदेश काढलेले आहेत हे मुळात गोंधळात टाकणारे आहेत. आज सांगलीमध्ये जो 4-5 तारखेला लॉकडाऊन संपणार होता तो 12 तारखेपर्यंत वाढवला. मुळात हा लॉकडाऊन कुणासाठी हेच कळत नाही. 80% मार्केट, 80% दळणवळण सगळं शहरात चालू आहे, गर्दी आहे तशीच आहे, रेट मृत्यूदर कुठेही खाली येत नाही. अशा परिस्थितीत 20% आस्थापना बंद ठेवून काय साध्य करायचे प्रशासनाला हे आम्हाला कळत नाही. तेव्हा आम्ही आज माननीय आदरणीय कलेक्टर साहेब यांना निवेदन द्यायला आलो होतो की जर जवळपास 80% म्हणजे समजा विमा कार्यालय, दवाखाने, औषध दुकानं, इतर वैद्यकीय सेवा, किराणा, दुग्धपदार्थाची दुकानं, फळ मार्केट सगळं हे सगळं चालू आहे आणि अशा परिस्थितीत जर फक्त अगदी बोटावर मोजण्यासारखी अत्यावश्यक सेवेत येत नाहीत म्हणून फक्त बंद करून ठेवायचं, पण आज रस्त्यावर हातगाड्या असतील, भाजीपाला असेल, ह्या विक्रीमुळे गर्दी होत्या आणि त्यामधून कोरोना वाढतोय. आज एवढे दिवस यांनी हे सगळं करून बघितलं, आज जवळपास 82 दिवस झाले आमची दुकानं बंद आहेत, पण कुठं कोरोना कमी आला का? नाही. त्यामुळे जी उपाययोजना करायला पाहिजे ती करत नाहीत आणि आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आज आम्हाला भारतीय संविधानमध्ये जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि आम्हाला आता जगणं हे काही केल्या दुकान उघडल्याशिवाय शक्य नाही. आमच्यावर भरपूर कुटुंब अवलंबून असतात, कामगार असतील, आमचं कुटुंब आहे, तर आम्हाला कुठल्याही परिस्थितीत दुकान उघडण्याशिवाय पर्याय नाही आणि आम्ही उद्यापासून दुकान उघडत, भले आम्हाला थोडा वेळ द्यावा त्यांनी, पण आम्ही आज थांबू शकत नाही कारण बऱ्याच लोकांचे नाहीतर संस्थावर आता उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे आणि त्याकरता आम्ही आज कलेक्टरना निवेदन देऊन आम्ही उद्यापासून आमची दुकानं सुरू करतोय, भले थोडे वेळ असेल पण तेवढं सुरू करायला आम्हाला परवानगी द्या अशी विनंती केलेली आहे. कलेक्टर साहेबांनी पण सकारात्मक विचार करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आम्ही आता उद्यापासून दुकानं उघडून आम्हाला जगण्याचे जे अधिकार दिलेले आहेत संविधानमध्ये त्या आधारे आम्ही आमची उद्या दुकानं उघडत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.